तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून कळलं असेल की कोणता बॅनर बनवायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला होळीचा बॅनर बनवायचा आहे। पण आजच्या होळीच्या बॅनरमध्ये मी काही जे बाकीचे यूट्यूबर सांगतात की किंवा तुम्ही बघत असाल की होळीचे असे बॅनर तयार करायचं, मी खाली होळीचा फोटो आणि वरती ते लावायचं, तर तसं नाही सांगणार मी तुम्हाला। आज मी तुम्हाला त्यामधले इफेक्ट सांगणार आहे। बॅनर तर काय तुम्हाला सगळ्यांना बनवायचा होतो, तर सगळ्यांना चांगला बॅनर बनवता येतो हे चांगलं मला माहिती आहे। सगळे चांगले ग्राफिक क्रिएट करतात, पण त्यातले काय काय ना कसं असते इफेक्ट माहीत असतो, तुम्हाला इफेक्ट माहीत असेल किंवा नसेल। आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही इफेक्ट सांगणार आहेत, तर अशा प्रकारचे बॅनर करायला आले तर तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही। ओके, तर आजच्या वेळी मी सांगणार आहे। आणि तुम्ही जर आज बघितलं स्क्रीनवरती की इथं बघा एक पेपर टाईपचा आपला इफेक्ट बघायला भेटतो। इथं बघा, झूम करतो मी, बघा एक पेपर टाईपचा इफेक्ट बघायला भेटतो। तो कसा दिला आणि तो पण टेक्स्टवरती पण आहे, कसा दिला एका क्लिक, एक क्लिकने तुम्ही असा एक इफेक्ट देऊ शकता सिम्पलमध्ये। तो आता मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसा दिला। तर नॉर्मल तुम्हाला आज मी हा जो ब्रश इफेक्ट आहे म्हणजे तो आता बघा खाली हा जो ब्रश इफेक्ट आहे मागचा तो कसा दिला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बॅनर तुम्हाला बनवून नाही सांगणार की आहे असं असं लावा तसं, कारण की तुम्हाला बॅनर बनवता येतो पण इफेक्ट ते तुम्हाला कळले पाहिजे मेन गोष्ट, ते सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पहिली गोष्ट, चॅनल कोण असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बॅकॉम प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे खास व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन असतो। आणि मित्रांनो, मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा। आणि मित्रांनो, इथं बघा आता एक कट करू, तुम्हाला एक साईज सांगतो नॉर्मल 2000 पिक्सल बाय 2000 पिक्सल साईज घ्या, आपली रॅन्डम साईज घ्या किंवा ते विषय पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। ओके, असं पेज क्रिएट करायचं। आता मी काय करतो, पहिले ते PNG इमेज इम्पोर्ट करतो, टेक्स्टची फाईल इम्पोर्ट करतो। ओके, तर मित्रांनो आता तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं, एक मी टेक्स्ट फाईल आणि हे नॉर्मल जो इमेज आहे PNG इमेज ती इम्पोर्ट केलेली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे मी वेक्टर आहे ते कुठनं डाउनलोड केलं। आता बऱ्यापैकी जणांना प्रश्न पडतो की कुठनं डाउनलोड केलं काय, तर मी बऱ्यापैकी तसे व्हिडिओ बनवले आहेत की कुठनं फोटो डाउनलोड करायचे। आता ते एक तुम्हाला सांगत होतो मला की कसं असतं, आता आपण आपले जे सण आहेत ते मराठी सण आहेत, आता ते तुम्ही जर गुगलवरती टाकलं की होळी तर काय फोटो येत नाही। आता तुम्ही गुगलवरती जरी टाकलं किंवा अनफ्लॅश.com किंवा असे काही जे वेबसाईट आहेत त्या US वेबसाईट बाहेर देशातल्या काही वेबसाईट आहेत, आणि ते जर तुम्ही टाकलं की होळीचा फोटो किंवा होळी असं जर टाकलं तर ते येत नाही कधी। बघा, Adobe वेबसाईट जर असेल ना त्याच्यावर तुम्ही कधी टाकलं ना सर्चमध्ये की ते येत नाही। तुम्हाला एक सांगायचं होतं मला की तुम्ही जर असं तुम्हाला फोटो पाहिजे असेल ना तर एक आयडिया वापरा, ती म्हणजे एक प्रकार तुम्ही बॉनफायर असेल ना बॉनफायर असं टाकू शकता। बघा एकदा तसे फोटो सर्च करा, आणि जर तुम्हाला जर पटले होळीसारखेच असतात मग त्यात तुम्ही अजून ॲडिशनल काही ॲड करू शकता। पण कसं असतं, तुम्ही होळी टाकलं ना होळी तर येत नाही शकतो असे फोटो। असे मी बघा बऱ्यापैकी ट्राय केलं होतं, पण एकदा मला असं वाटलं की आता एकदा आपण बॉनफायर किंवा फायर अशा टाईपमध्ये काहीतरी आपण टाईप करू अनफ्लॅश, म्हणजे अनफ्लॅश.com काही काही वेबसाईट आहेत गुगलवरती येतं पण गुगलवर चांगले फोटो येत नाही। तर तुम्ही अनफ्लॅश किंवा Pixabay आणि अजून फ्री पिक असे काही वेबसाईट आहेत त्याच्यावर टाकलं तर अशा प्रकारचे तुम्ही बॉनफायर टाकल्यानंतर बऱ्यापैकी फोटो तुम्हाला भेटतील होळीचे। तर तुम्ही एकदा टाकून बघा होळीचे काही, आणि तिथं मग तुम्ही अजून काही ॲडिशनल तयार करू शकता मित्रांनो सिम्पल, म्हणजे जर अजून ॲडिशनल काही टाकायचं असेल किंवा नारळ असेल ते तुम्ही ॲडिशनल वगैरे टाकू शकता, ते तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही ते तयार करू शकता। तुम्हाला मी सांगितलं की आज तुम्ही एक प्रकारे बॉनफायर टाकून बघा, एकदा ट्राय करून बघा, एकदा फोटो येतील बघा, एकदा भरपूर फोटो येतात होळी टाईपमध्ये फोटो येतात होळीसारखे। मग तुम्ही एकदा बघा, वापरून बघा, कसे वाटतंय काय वाटतं एकदा नक्की सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये। ओके, तर मित्रांनो आता आपण पुढचा जो इफेक्ट आहे तुम्हाला सांगतो। मी आता ड्रॅग अँड ड्रॉप करतो पेजवरती, ड्रॅग अँड ड्रॉप सिम्पलमध्ये। आता कसं असतं मित्रांनो की तुम्ही जर बघितलं, आता तुम्ही समजा एक अशी इमेज घेतली PNG घेतला की कसं असतं की ते व्हाईट बॅकग्राऊंडवरती त्याला मॅच करायचं असतं। मग आपण काय करणार, एक बाहेरनं टेक्चर घेणार आणि ते टेक्चर तिथं मर्ज करणार किंवा त्याला मर्ज करा किंवा त्याला कलर कॉम्बिनेशन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार किंवा यू सॅच्युरेशन वगैरे वापरून, मग ते कधी कधी होत नाही। मग तुम्हाला मी आयडिया सांगतो या व्हिडिओमध्ये। आता सिम्पल मी काय करतो, तुम्हाला ब्रश सिलेक्ट करायचा, पावडर ब्रशवरती सिलेक्ट असेल बघा एकदा पावडर ब्रश, तर वरती पावडर ब्रश सिलेक्ट असेल। आता सिम्पल मी तुम्हाला सांगतो, न्यू लेअर घ्या, न्यू लेअर घेतली की तुम्हाला काय करायचं आहे, आता अल दाबलं की बघा आय ड्रॉप येते, अल सोडलं की ब्रश येतोय, अल दाबलं की आय ड्रॉप येते। तर सिम्पल मी काय करायचं, तुम्हाला हा कलर इथला वरचा कलर पिक करायचा पेस्ट,
एक मिनटं आता थोडं छोटं करू लय मोठं झालं आहे, आणि इथली ओपेसिटी पण जरा थोडीशी आपण एक 80% वगैरे ठेवू. ओके, आता इथनं मी आयड्रॉपनी कलर पिक केला पेस्ट, इथनं कलर पिक केला पेस्ट, इथनं असं कलर पिक पेस्ट. ओके, तुम्हाला असंच करायचं सिम्पलमध्ये, इथनं असा अजून कलर पिक केला पेस्ट, असं एकदा हा जो खालचा लाकडाचा कलर आहे तो पेस्ट केला आहे. मग इथनं तुम्हाला कसे वाटतं तसं तुम्ही कलर पिक करा आणि पेस्ट करू शकता सिम्पलमध्ये असे. ओके, ह्याने काय होईल तुम्हाला मित्रांनो, एक प्रकारे बॅकग्राऊंड मर्ज करायला चांगला मर्ज, आणि त्या फोटोला मर्ज होईल एक प्रकारे इमेज. ओके, चांगला उपयोग होईल आणि दिसायला पण चांगलं दिसेल. एकदा ट्राय करून बघा एकदा, मी दाखवतो तुम्हाला पहिले करून. ओके, असं अशा पद्धतीने. ओके, चांगला मर्ज होते इमेज. ओके, आता डायरेक्ट पेजच्या आपल्या त्या इमेजच्या खाली आता जरा व्यवस्थित झाले. अजून वाटलं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता सिम्पलमध्ये. ओके, हे असं डार्क किंवा अजून थोडंसं डार्क पाहिजे असेल तर. आता काय करायचं मित्रांनो सिम्पलमध्ये, एक मिनटं. आता सिम्पल काय करायचं, आला मास्क करायचं. मास्क केलं की काय करायचं, आता हे साईड साईडचं आहे ना आपलं कट करायचं, आता थोडीशी आपण ओपेसिटी अजून कमी करू 50%. ओके, आणि इथं काय करू असं कट करू जरा थोडं थोडं मोठा करू ब्रश नॉर्मल, असं नॉर्मल नॉर्मल कट करू, ते दिसायला पण चांगलं दिसेल. ओके, नॉर्मल नॉर्मल कट करायचं आपल्याला. ओके, बघा एक प्रकारे चांगला इफेक्ट येतो अशा आशेने. एक तुम्ही इमेज असेल ना इमेज तुमची, ते एक प्रकारे तुम्ही ते इमेजला किंवा ते पीएनजी इमेजला मर्ज करू शकता बॅकग्राऊंडसाठी, आणि तुम्ही असं व्हाईट बॅकग्राऊंड असं काहीतरी चांगलं क्रिएट करू शकता. एक बघा चांगला स्मूथ इफेक्ट आला आहे. ओके, आपल्या त्या इमेजला. आता जे टेक्स्ट आहे मी ते पहिलं ड्रॅग अँड ड्रॉप करू आपण पहिल्या पेजवरती सिलेक्ट, हे डायरेक्ट सिलेक्ट करू आपण, सिलेक्ट केलं आणि डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती. ओके, आता हे छोटं करू. तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघितलं, आता हे टेक्स्ट लावलेले. आता आतमध्ये बघा, एक मी टेक्स्चर वापरले, ते एकदा दोन तीन व्हिडिओ मी सांगितलं होतं की मी ते टेक्स्चर पण देतो, हे वाटलंच तुम्ही टेक्स्टमध्ये वापरा असं बघा. ही जी कॅलिग्राफी पण आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, जाऊन डाउनलोड करा. आता ह्यामध्ये मी टेक्स्ट वापरलं ते पण बघा, आता मी कुठला कलर वापरलेला आहे. आता हे बॅकग्राऊंडला मर्स मी एक टाईपमध्ये चॉकलेटी कलर वापरला आहे, दुसरा कुठला. आणि तर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं, सिम्पलमध्ये ॲडजस्टमेंट लेअरमध्ये जाऊन ह्यू सॅच्युरेशन चालू करायचं. इथं बघा असं ह्यू सॅच्युरेशन, आणि इथं तुम्ही सिम्पलमध्ये असं कलर चेंज करू शकता सिम्पलमध्ये. जो कागदाचा इफेक्ट आहे, कागदाचा तुम्ही बघितलं पेपर टाईपमध्ये टेक्स्चरचा इफेक्ट आहे तो सांगतो. आता एक वन क्लिकमध्ये तुम्ही करू शकता तो सिम्पलमध्ये. काय करायचं तुम्हाला आता सांगतो बघा नीट, हे वरची लेअर, वरची लेअर ती सिलेक्ट करायची सिम्पलमध्ये. कंट्रोल दाबायचं आहे, अल दाबायचे आणि शिफ्ट दाबायचे, हे तीन दाबले, तीन बटन दाबले, कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि ई. इथं बघा एक मर्ज होईल, इथं बघा आता तुम्हाला दिसत नसेल, इथं बघू शकता एक मर्ज लेअर आलेली आहे आपल्या पेजवरती. आता सिम्पल मी तुम्हाला तो इफेक्ट त्याच्यावरती वापरायचा फिल्ड. आता मित्रांनो तुम्हाला तुम्ही स्क्रीनवरती बघितलं एक मॅन्युप्युलेशन आर्ट दिसत असेल तुम्हाला महाराजांचं आहे. बघा मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं होतं, तर तुम्हाला शिकायची इच्छा असेल अशा टाईपमध्ये तर मला खाली कमेंट करा, नक्की जाऊन खाली कमेंट करा असे टाईपमध्ये शिकायची इच्छा असेल तर. ओके, तर कसं झालं सांगा मला, हे महाराजांचं जे आर्टवर्क आहे मी तयार केलेले स्वतः आपल्या फोटोशॉपवरती, तर मला नक्की सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि डायरेक्ट काय करायचं सिम्पलमध्ये तुम्हाला, आणि इथं फिल्टरमध्ये जायचं आहे, फिल्टरची गॅलरी आहे पहिलं त्याच्यावरती क्लिक करा सिम्पलमध्ये. आता बघा हा इफेक्ट पडलेला, कारण मी आधी पण दिला होता त्यामुळे हा इफेक्ट पडलेला आहे. इथं बघा शेवटचा जो इफेक्ट आहे टेक्स्चर, तर टेक्स्चरचा पण शेवटचा इफेक्ट इथं बघा टेक्स्चरच, इथं त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जसं वाटते तसं. इथनं तुम्ही ॲडजस्ट करा कसं वाटते आणि मग तुम्ही हा एक बॅनर तयार होते तुमचा, आणि छानसा इफेक्ट येतो बघा डिझाईनला आपल्या, खूप भारी इफेक्ट येतो. बघा कसं वाटते मला नाही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि या सगळे मटेरियलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, जाऊन डाउनलोड करा. आणि तुम्हाला काही असे इफेक्ट शिकायची इच्छा असेल किंवा काही इफेक्ट असेल तर मला खाली कमेंट करा, कोणता इफेक्ट असेल ते तुम्हाला सांगेल मी या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो आपल्या असेच व्हिडिओ येणार चॅनलवरती आपल्या 2 ते 3 दिवसात व्हिडिओ येतील आपल्या मित्रांनो अशा प्रकारच्या. तर मित्रांनो आपल्या त्या दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ आलेली आहे, जाऊन बघू शकता, लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, आय बटनमध्ये दिलेली, जाऊन बघू शकता. तर मित्रांनो चॅनल कोण असेल तर सबस्क्राईब बटन दाबा, शेअरचे बॅगम प्रेस करा विसरू नका, कारण अशाच प्रकारच्या खास व्हिडिओ तुमच्या रिव्ह्यू असतो. आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. आणि ते आर्टवर्क कसं वाटलं ते नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या वेळी, धन्यवाद.